माझ्या कुटुंबातील बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, मी सध्या राज्यभर कुटुंब संवाद करत फिरतो आहे. हा थोडं थोडं पासून घ्या. हा तुम्ही थांब रे, एक अरे थांब. कुटुंब संवाद करत फिरतोय राज्यभर. उत्साह आमाप आहे, जो इथे दिसतोय तसा राज्यभर आहे. जिथे जिथे जातोय प्रचंड सभाच होत आहेत. वाटेमध्ये लोक थांबलेले असतात, दुतर्फा गर्दी असते, फटाके फुटत असतात. जणू काही हा आपला विजयाचाच दौरा करतोय असा मला भास होत असतो. आता येताना मी पहिला प्रसंग, आपण जो समुद्री किनारा मार्ग केला, ज्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव ठेवलं दिलं गेलं, अभिमान आहे. आणि तिथून येताना हे स्वप्न आपण पाहिलं. करोनाच्या काळामध्ये सुद्धा हे स्वप्न कुठेही बंद पडू दिलं नाही. आणि करोनाच्या काळात, संकटाच्या काळात सुद्धा आपल्याला कल्पना आहे. अगदी मी काय, आदित्य काय, अरविंद तुम्ही, आपले सगळेच लोक वेळोवेळी जाऊन तिथे पाहणी करत होतो. मग एक ते बोगदा करायचं मशीन आणलं, त्याला आदित्यने नाव ठेवलं होतं मावळा. आज त्या रस्त्यावरून आलो. एक स्वप्न पाहिलं. स्वप्न पाहणारे असतात आणि स्वप्न पूर्ण करणारे सुद्धा असतात. मला अभिमान आहे मुंबई महापालिकेचा, की अत्यंत चांगल्या पद्धतीने हे स्वप्न ते पूर्ण करतायत. अजूनही पूर्ण नाही झालं, पूर्ण व्हायचंय. पण काही जण असे आहेत, म्हणजे आत्ताचं हे घटनाबाह्य सरकार आहे, एक तर त्यांना स्वप्न पडतच नाहीत कारण झोपच उडाले. कधी एकदा न्यायालयाची जी टांगती तलवार आहे ती डोक्यात पडेल आणि यांची खुर्ची जाईल म्हणून घाईघाईने सगळी कामं उरकत आहेत. तसंच त्यांनी एक अर्धवट स्वप्न उरकलंय. आणि आपण जे काम केलं, जे स्वप्न आपण दाखवलं, त्याचं श्रेय घ्यायचं त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला. ठीक आहे, तुम्ही किती जरी आदळापट केली तरी मुंबईकर आणि मी मुंबईकरांना बांधील आहे. आम्ही दोघं एकमेकांना बांधील आहोत. ही जी वचनं आजपर्यंत शिवसेनेने आणि मी दिली, ती असं कोणतेही वचन राहिलेलं नाही की जे मी पूर्ण केलेलं नाही. आज सुद्धा मला येताना कृष्णा तुम्ही सांगितलं की एक निवेदन आले आणि ते निवेदन मला दिलं. कुठे गेले ती निवेदन देणारी माणसं? आहेत ना. त्यांची मागणी आहे की या विभागामध्ये बंजारा समाज, सेवालाल महाराजांचं मंदिर पाहिजे. मी आता दोनच दिवसापूर्वी यवतमाळ वाशिमला जाऊन आलो. हा संपूर्ण समाज शिवसेनेच्या मागे उभा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला वचन देतोय की आपलं सरकार येऊ द्या, इथे सेवालाल महाराजांचं मंदिर झालं म्हणून समजा. निवडणूक जवळ येत चालले. कदाचित उद्या आचारसंहिता आणि निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. पण निवडणुका जशा जवळ येत आहेत, तसतसं एक एक यांचं भांडं फुटत चाललंय. काल एक भांडं फुटलं, कोणतं फुटलं? निवडणूक रोखे. मी प्रत्येक वेळेला सभेत सांगत होतो, ते आता खरं ठरलंय की हे जे बोंबलत आहेत, ज्यांना मी भाडोत्री जनता पक्ष बोलतो, कारण यांच्याकडे त्यांची माणसंच उरलेली नाहीयेत. इथे सुद्धा जी लढत द्यायला आपल्यासमोर उभे राहणार आहेत, ते सुद्धा पहिले आपल्यात होते, मग राष्ट्रवादीत गेले, तिकडनं भाजपात गेले, ह्याच्या पुढे आणखीन कुठे जातील? करत जातील. हे असे सगळे फिरणारी माणसं जी आहेत भाडोत्री, त्यांचं एक भांडं फुटलं ते निवडणूक रोख्यांचं. आणि ते जे बोंबलतात की काँग्रेसने आपला देश लुटला, आता उघड झाले. भारतीय जनता पक्ष म्हणजे भाडोत्री जनता पक्षाच्या अकाउंटमध्ये 7-8 हजार कोटी रुपये जमलेत. आणि त्यांच्या तुलनेत काँग्रेसच्या किती जमलेत ते बघा. म्हणजे हा जर का विचार केला तर उघड आहे की आपल्या देशाला लुटतंय कोण. आणि यांना पुन्हा पुढची 5 वर्ष पाहिजेत, म्हणजे राहिलाय देश तो पण लुटायचा आहे. या लुटारूंच्या हातामध्ये परत आपण आपला देश द्यायचा आहे हे तुम्ही ठरवायचं. हे लुटतायत, उघड उघड लुटताय. आणि असेच नाही लुटत तर ज्याप्रमाणे शिवसैनिकांच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय लावून एकतर भाजपात ये नाहीतर जेलमध्ये जा, हीच पद्धत त्यांनी या कंपन्यांच्या मागे लावले. आज ज्या काही वृत्तपत्रात बातम्या आल्या आहेत की ह्या ज्या देणगीदार कंपन्या आहेत,
ज्यांनी भारतीय जनता पक्षाला निवडणूक रोख्याच्या स्वरूपामध्ये पैसे दिले, त्या साऱ्या सुऱ्या कंपन्या आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत, अनेक मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट त्यांना देशभर मिळालेली आहेत, आणि त्यांना सुद्धा त्यांच्यावरती धाडी टाकून जोर जबरदस्तीने निवडणूक रोख्यामध्ये त्यांना मदत करायला लावली अशा सुद्धा बातम्या आलेल्या आहेत. मग हे उघडपणाने सर का हे लुटालूट चालली असेल, आणि तुम्हाला म्हणजे आपल्या साध्या जनतेला नुसती विकसनशील देशाची स्वप्न दाखवत असतील, म्हणजे 14 आले होते तेव्हा 19 स्वप्न दाखवली, 19 आले त्यांनी 24 स्वप्न दाखवली, आता डायरेक्ट 24 नंतर 29 नाहीच, 2047 साली, 2047 सालीची वाट बघत 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 यांना आपण मत देत राहायचं, आणि आपण यांना मत द्यायचं. जसं आता अरविंद तुम्ही म्हणालात की इथल्या लोकांना आपण घरं दिली, हे सांगतायत प्रधानमंत्री घरकुल योजनामध्ये निवास काय त्यांचा आहे, आवास योजना. या आवास योजना नाही, या आभास योजना आहे, नुसता आभास आहे, प्रत्यक्षात काहीच नाहीये. आपल्याला असं वाटतं म्हणजे खास करून ग्रामीण भागात फिरतो त्यांना असं वाटतं की प्रधानमंत्र्यांचा फोटो आहे, आपल्याकडे नसेल पण पलीकडे झालं असेल, पलीकडच्या वाटतं पंतप्रधानांचा फोटो आहे, माझ्या गावात घर नाही पलीकडे झालं असेल, आणि सगळीकडे फिरल्यानंतर असं वाट कळतं की घर कोणालाच मिळालेलं नाहीये, यांनाच फक्त पंतप्रधान निवास जे काही घर आहे तेच त्यांना मिळालं, बाकीची जनता बेघरच आहे. ही अशी सगळ्यांची थापाबाजी, आणि नुसती थापाबाजी नाही, जे मी तुम्हाला सांगितलं की लुटारूपणा, हा लुटारूपणा एका बाजूला आहे, आणि दुसऱ्या ज्या काही बातम्या येत आहेत, मला मुद्दामहून इकडे सुद्धा काही गुजराती बांधव असतील कारण त्यांचा गैरसमज होऊ नये म्हणून सांगतोय, मी गुजरातच्या विरोधात नाही, मी इथे वर्षानुवर्ष राहणाऱ्या गुजराती समाजाच्या विरोधात नाही, पण प्रधानमंत्री जे काही करतायत नकळत गुजरात विरुद्ध संपूर्ण देश असा एक ते असे एक चित्र निर्माण करतायत. संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जे येणारे उद्योग होते ते गुजरातकडे वळवतायत, हरकत नाही वळवा तुम्ही, आमची काही हरकत नाही, गुजरात मजबूत झाला पाहिजे, गुजरात सुद्धा आमचा आहे, आणि आमचं उद्या इंडिया आघाडीचं सरकार येणारच, आणि ते आल्यानंतर प्रधानमंत्रीजी तुम्ही जसा भेदभाव करता आहात, जसा तुम्ही गुजराती आणि महाराष्ट्राच्या बाबतीत भेदभाव करतायत तसं मी नाही करणार, पण तुम्ही उघड उघड महाराष्ट्रातले उद्योग तुम्ही गुजरातमध्ये नेत आहात, महाराष्ट्रामध्ये येणारे गुजरात उद्योग तुम्ही गुजरातला नेले आहेत, कशासाठी करताय, कशालाही दुश्मनी करताय. हा इथला गुजराती समाज आणि आम्ही सगळे जणू काही दुधात साखर विरघळावी अशा पद्धतीने विरघळून गेलोय, कुठेही भांडण नाही, कुठेही तंटा नाही, पण तुम्ही जे पाप करताय, तुम्ही जो भेदभाव करताय तो आता आवरा, तो आवरा. गुजरातला मजबूत करण्याचं काम आम्ही देखील करू, पण माझ्या महाराष्ट्राला तुम्हाला आम्ही उरबाडू देणार नाही, कधीही उरबाडू देणार नाही. माझ्या महाराष्ट्राचं जे काय आहे ते हक्काचं हे मी ठेवणारच, आणि म्हणूनच यांनी गद्दारी करून आपलं सरकार पाडलं, कारण एवढ्यासाठी की मी जोपर्यंत मुख्यमंत्री होतो तोपर्यंत त्यांना महाराष्ट्र ओरबाडता येत नव्हता, लुटता येत नव्हता. आज जवळपास 2-2.5 वर्ष होत आली, अजूनही मुंबई महापालिकेची निवडणूक घेतली जात नाहीये. ना बीएमसी तर लुटतातच आहे, पण जसं मी कोस्टल रोडच्या बाबतीमध्ये महापालिकेचं कौतुक केलं, करोना काळामध्ये मुंबई महापालिकेचं जागतिक स्तरावर कौतुक झालं, तीच मुंबई महापालिका हे आता भ्रष्टाचार करून लुटतायत, कारण लोकप्रतिनिधी कोणीच नाहीये, म्हणजे जे काय आहे ते प्रशासक आहे. सर्वसाधारणतः जे पूर्वी होतं ना स्टँडिंग अंडरस्टँडिंग असं ते म्हणायचे, मग आता प्रशासक कोणाचा ऐकतोय. माझ्या माहितीप्रमाणे ज्या मध्ये मध्ये बातम्या वाचल्या 1,00,000 कोटीपेक्षाही जास्त कामाला यांनी प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे, म्हणजे हा तुमचा आमचा हक्काचा पैसा, करदात्याचा पैसा हा यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राच्या खिशामध्ये जातोय. वाटेल तसंही लुटतायत, सरळ उघड उघड लुटतायत, आणि जणू काही यांना असं वाटतंय की ते जे काही लुटतायत तुम्हाला कोणाला कळतच नाहीये. मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी थोडक्यात सांगतोय, कारण इकडनं रहदारी पण सुरू आहे, आणि नंतर सभेसाठी जर अरविंद तुम्ही सांगले तर मी येणारच आहे, पण तूर्त मी आता तुमच्याशी बोलून पुढच्या गिरगावच्या शाखेला भेट द्यायला जाणार आहे. इथून गेले 10 वर्ष अरविंदनी अप्रतिम काम केलेले केलंय ना, त्याच्यामुळे अरविंद सावंत त्यांचं नाव पुन्हा जाहीर करण्याची गरज आहे. आता खासदार आहेच, आता पुढचं आणि खासदार राहणारच, नाही मंत्री तर होतेच, पण आणखीन एक मंत्री बोललात म्हणून आठवण सांगतो की ज्या वेळेला या दगाबाज जनता पक्षाने आपल्या पाठीत वार केला आणि आपल्याला दिलेलं वचन मोडलं, माझ्या लक्षात आलं की आता हे आपल्याला हे संपवायला निघालेत,
मी अरविंद सावंतना फोन केला. अरविंद तेव्हा मंत्री म्हणून दिल्लीत होते. अरविंदना सांगितलं की अरविंद हे आपल्या पाठीत वार करतायत, तुम्हाला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. अरविंदने मला फक्त एकच शब्द सांगितला, येस सर, आणि राजीनामा देऊन मोकळे झाले. याला म्हणतात शिवसैनिक. म्हणजे आता हे जे काय 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 त्यांचं नाव ते लवाद, आपल्या विरोधात त्यांनी निर्णय दिला, त्यांना आता तुमच्या वस्तीत जेव्हा फिरायला येतील तेव्हा तुम्ही सांगायला पाहिजे शिवसेना कोणाची, तुम्ही सांगितलं पाहिजे. शिवसेना प्रमुखांनी आणि माझ्या आजोबांनी दिलेलं नाव, शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेली शिवसेना, या चोरांनी बंद दाराआड आपल्याला कोणालाही न विचारता आणि आपण जे काही पुरावे सादर केले ते सगळे बाजूला करून त्यांनी गद्दारांच्या हातात दिली. आता हे जिथे जिथे गल्लीत फिरतील उमेदवार म्हणून त्यांना म्हणा पहिल्यांदा शिवसेना कोणाची सांग, आणि माहिती नसेल आम्ही तुला दाखवून देतो, तुझं डिपॉझिट जप्त करून पुन्हा अरविंद सावंतला निवडून देतो. मी तर वाट बघतोय. मी अरविंद सावंतांचं नाव असतं जाहीर केलंच आहे, करतोच आहे, पण या लवाडाला सांगतोय तुझी काय असेल नसेल ती ताकद लाव आणि माझ्या या कट्टर शिवसैनिकाच्या समोर उभा राहूनच दाखव, राहूनच दाखव. कारण गद्दाराला मदत करणारा सुद्धा गद्दारच आहे, आपणच त्याला मोठा केला होता, पण याची भूकच भागत नाही. तर गद्दारी करायची तेवढी कर, पण तुला तुझी जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा निश्चय करा. आणि परत एकदा आपल्याला सर्वांना विनंती करतोय, तुम्ही सगळे माझे कुटुंबीय आहातच, आपल्याच कुटुंबातील एक अरविंद सावंत ज्याला दोन वेळेला आपण खासदार म्हणून पाठवलंच आहे, पुन्हा तिसऱ्या वेळेला सुद्धा अरविंद सावंत यांना समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून लोकसभेत पाठवा ही विनंती करतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.